सौदी अरेबियामध्ये आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत 11 राजपूत आणि डझनभर आजी माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये ट्विटर, ॲपल यासारख्या परदेशी कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले अब्जाधीश राजपुत्र अल वालिद बिन तलाल यांचाही समावेश आहे. शक्तिशाली नॅशनल गार्डचे प्रमुख, वित्तमंत्री आणि इतर बड्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. नव्यानं नेमण्यात आलेले युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी सत्तेवर घट्ट पकड मिळवल्याचे संकेत या निमित्तानं दिलेत. गेल्याच आठवड्यात सलमान यांच्या अध्यक्षतेखाली सौदीच्या सम्राटांनी भ्रष्टाचार विरोधी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली होती. संशयितांनी देश सोडून पळून जाऊ नये याकरता त्यांची खासगी विमानंही जप्त करण्यात आली. सत्तेसाठी प्रमुख दावेदार समजले जाणारे सौदी नॅशनल गार्डचे प्रमुख मुत्तैब बिन अब्दुल्ला यांनाही बरखास्त करण्यात आलं. नौदलाचे प्रमुख आणि आर्थिक विषयांचे मंत्री यांना हटवण्यात आलंय, त्यामुळे देश हादरून गेलाय. या आयोगाचे प्रमुख वली अहद शहजादे मोहम्मद बिन सलमान हे आहेत. सार्वजनिक मालमत्ता वाचवणं, भ्रष्ट लोकांना दंडित करणं हे आयोगाचं लक्ष असल्याचं सौदी अरेबियाच्या सरकारी प्रेस एजन्सीनं म्हटलंय. देशातील ओलेमांच्या प्रमुख परिषदेनं या कारवाईचं समर्थन केलं. दहशतवादाच्या विरोद्धाची लढाई जेवढी आवश्यक आहे तितकीच ती भ्रष्टाचाराविरोधातली देखील आवश्यक असल्याचं या परिषदेनं म्हटलं.